नमस्कार, आज एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलेलो आहे. तुमचा प्रश्न आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोरोनावर अजून कोणतीही औषध नसताना रुग्ण बरे होतात कसे, हा प्रश्न तुमचा आहे तर उत्तरही आम्ही घेऊन आलेलो आहे. अत्यंत मोठी बातमी आहे मित्रांनो. कोरोनावर अजून कोणतेही औषध नसताना रुग्ण बरे होतात तरी कसे, तर तुम्हाला सांगतो मित्रांनो. कोरोनाबद्दल आपण रोजच्या रोज बातम्या पाहतो आहोत, त्यात कोरोना वाढतो तर आहोत, मात्र बरासुद्धा होतोय, तर हे होतंय कसं, तर तुम्हाला सांगतो मित्रांनो. आपण दिवसेंदिवस कोरोना रुग्णाचा आकडा वाढलेला पाहतोय. रोजच्या रोज नवे नवे रुग्ण देशात सापडत आहेत, मात्र यासोबतच काही रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत, हेही आपण ऐकतो पाहतो. मात्र हे होतंय कसं, जर कोरोना व्हायरसवर औषध सापडलं नाही तर मग हे रुग्ण बरे होतात तरी कसे, तर त्यात सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इम्युनिटी असे म्हणतो. कोरोना व्हायरस झाल्यावर नेमकं होतं काय, तर मित्रांनो कोरोना व्हायरसचा विषाणू एखाद्या व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकल्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जातो, अर्थात तो नाकातून किंवा तोंडातून शरीरात जातो आणि त्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप येतो. या विषाणूसारखे असंख्य विषाणू आपल्यावर हल्ला करत असतात, मात्र शरीरात एक यंत्रणा असते जी आपल्याला या हल्ल्यापासून वाचवते, तीच म्हणजे रोगप्रतिकार क्षमता. आपल्या शरीरात पांढऱ्या पेशीची हट, त्यांना आपण WBC म्हणतो, त्या आपल्याला विषाणूपासून वाचवण्यात मदत करतात. मात्र कोरोनाचा हा विषाणूचा काहीसा वेगळा आहे, वेगळा म्हणजे खूप जास्त पॉवरफुल आहे. त्यामुळे होतं काय, तर आपल्या शरीरातील त्या यंत्रणेला त्या विषाणूची ओळख नसते, कारण तो प्राण्याच्या शरीरातून माणसाच्या शरीरात जाऊ शकतो. अशा वेळी आपल्याला तो रोग प्रतिकारक यंत्रणा विषाणूशी सामना करायला थोडा वेळ लागतो. एकदाच आपल्या शरीरातील यंत्रणेला त्या विषाणूशी सामना करता आला की रुग्ण बरा होऊ लागतो. जसं आपल्याला बऱ्याचदा व्हायरल इन्फेक्शन होतं आणि आपण औषध नाही घेतलं तर अगदी दिवसांनी आपल्याला बरं वाटायला लागतं, अगदी तसंच कोरोना विषाणूशी आपलं शरीर आणि रोग प्रतिकार क्षमता चांगली असेल तर आपण अगदी ठणठणीत बरे होऊ शकतो. त्यामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी या गोष्टी करा, व्यायाम करा, फळभाज्या खा, पाणी प्या, नीट झोप घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताणतणाव घेऊ नका, आनंदी राहा, तर या गोष्टीमुळे तुम्ही रोग प्रतिकार क्षमता वाढायला मदत होईल. तर मित्रांनो अत्यंत मोठी बातमी आहे मित्रांनो, बऱ्याचदा व्हायरल इन्फेक्शन होत आणि आपलं औषध नाही घेतलं तर काही दिवसांनी आपल्याला बरं वाटायला लागतं, अगदी तसंच कोरोना विषाणूच आपलं शरीर आणि रोग प्रतिकार क्षमता चांगली असेल तर आपण ठणठणीत बरे होऊ शकतो. तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.